कुणी ढोल ताशाच्या आवाजात तर कुणी डीजेच्या दणदणाटात गणपती बाप्पाला निरोप देत आहे. असं असताना पुण्यातून मात्र एक विचित्र घटना समोर आली. पुण्याच्या मावळमध्ये गणपती मिरवणुकीला गालबोट लागल्याचं समोर आले. आमच्या कुटुंबात मुलाचा मृत्यू झाला आहे, डीजे लावू नका असं म्हटल्यामुळं 21 जणांच्या टोळक्यानं एका कुटुंबातील व्यक्तींना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. ही घटना 25 सप्टेंबर रोजी मावळमधील सोमाटणे फाटा शिंदे वस्ती या ठिकाणी घडली. ही घटना काय आहे आणि या प्रकरणी काय कारवाई झाली आहे हेच आपण या व्हिडिओत पाहूयात. सदर घटनेतील फिर्यादी शिंदे यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. यामुळं घरासमोर डीजे लावण्यास त्यांनी मज्जाव केला. डीजे लावण्यास मज्जाव केल्यानं शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 21 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केले. या प्रकरणी सुनील राजपूत, मुकेश राजपूत, रवी राजपूतसह 21 जणांना पोलिसांनी अटक केले. या 21 जणांच्या टोळक्यानं शिंदे यांच्या भावाला, आईला, वडिलांना तसंच त्यांच्या ड्रायव्हरला लाथाबुक्क्यानं, कोयत्यानं आणि लोखंडी सळईनं बेदम मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. याबाबत पोलिसांनी काय म्हटलंय ते बघा. गणपती विसर्जन चालू असताना सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती या ठिकाणी गणपती विसर्जनाची एक मिरवणूक, मंडळाची मिरवणूक पुढे जात असताना त्या ठिकाणी राहणारे शिंदे यांचे नातेवाईक मयत झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या त्या नातेवाईकाचा दहावा दिवस होता. त्यामुळे त्यांनी त्या मंडळाला विनंती केली की इतर वाजवू नका, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर वाजवा. त्याच्यानंतर त्या दरम्यान त्यांची अपसात बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्यानंतर मंडळानं वाद्य वाजवायचं त्या ठिकाणी बंद केले आणि पुढं जाऊन गणपती विसर्जन केले. विसर्जन केल्यानंतर रात्री सुमारे 23 वाजता विसर्जन करून आल्यानंतर आपल्याला शिमीगाळ का केली किंवा त्या बाचा तो राग मनात धरून, वाद्य वाजवू दिली नाही तो राग मनात धरून त्यांनी तो त्याचे सहकारी मंडळातील इथे एकत्र जाऊन गणेश शिंदे याच्या घरावरती हमला करून त्याला जीवमार ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी, त्याचे तसेच आई वडील असे चार ते पाच व्यक्तींना गंभीर जखमी केले आणि दहशत माजवली गेली असे तक्रारीवरून त्या ठिकाणी आपण त्या दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये दहशत माजवणारे व गंभीर फिर्यादी यांना गंभीर जखमी करणारे यांना असे 21 आरोपींना आपण अटक केली असून 1 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत आहे. पुढचा तपास चालू आहे. एकीकडे शांततेत गणेश विसर्जन होत असताना मावळमधील सोमाटणे फाटा या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळं गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. तसंच या घटनेची चर्चासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. मावळहून कृष्णा पांचाळ, मुंबई तकसाठी.